मित्रांनो, दिल्ली ठाणे ग्रामीण न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 2 दिवस अगोदर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 2 साधू व त्यांच्या ड्रायव्हर यांची हत्या गडचिचला इथे झाली होती, त्या ठिकाणाची त्यांनी पाहणी केली होती. आज रोजी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गडचिचला इथे साधूंची हत्या झालेल्या ठिकाणीची पाहणी केली. तसेच हे सरकार जनतेला सुरक्षित ठेवू शकत नाही, पोलिसांवरच हल्ले होत आहे, पोलिसांचा धाक राहिलेला नाही, 2 निष्पाप साधू लोकांना आपले जीव गमवावे लागले आहे. या प्रकरणातून सत्य बाहेर येण्यासाठी CBI कडे तपास द्यावा अशी मागणी करत विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर तोफ डागली आहे. तसेच गृहमंत्रीने गडचिंचला भेट दिली, त्यावेळी पत्रकारांना अटकाव करणे ही दुर्दैवी घटना असल्याचेही दरेकर यांनी सांगितले. हे बघा आपण, कारण आपला देश, आपलं राज्य ही साधू संतांची परंपरा मानणारं, त्यांचा आदर राखणारं असं राज्य आहे. आणि जर आम्हाला विचार देणाऱ्या साधू संतांवर खुलेआम जर त्या ठिकाणी मॉबच्या माध्यमातून खेचून जर त्या ठिकाणी त्यांना मारलं जात असेल, तर आपल्या ह्या राज्याला शोभा देणारं नाही, देशासाठी शोभा देणारं नाही. आणि म्हणून आम्ही त्याच वेळेला मागणी केली की या प्रकरणाची CBI चौकशी होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण पोलिसांचं, प्रशासनाचं दुर्लक्ष झालं अशा प्रकारचं एक सूर आहे. आणि मग जर पोलिसांची चौकशी पोलिसांच्या CID कडून होईल तर त्याला काही मर्यादा येण्याची शक्यता वाटते. आणि म्हणून तशा प्रकारची मागणी या ठिकाणी केली. यामागे कोण सूत्रधार आहे का, कुठली विचारधारा आहे का, कुठली प्रवृत्ती आहे का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये शंका आहेत, त्याचंही निरसन होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि तेही होईल. अफवा होती, त्या अफवांवर नियंत्रण करण्यात आपण कुठे कमी पडलो आहे का, आणि त्याच्यामुळे प्रिकॉशनरी मेजर्समध्ये कमी पडलो आहे का? कारण शेवटी पोलिसांचं इंटेलिजन्स असतं, इंटेलिजन्सनी पण त्या ठिकाणी काही गोष्टींचा आढावा घेण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून या सगळ्या प्रकारची नीट चौकशी होऊन जोपर्यंत या विषयाचं मूळ जाणारे तर साधू बिचारे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, परंतु या घटना अशा प्रकारच्या क्रूर पद्धतीनं पुन्हा देशात होणार नाहीत, राज्यात होणार नाहीत, यासाठी या मुळाशी जाऊन सत्य लोकांसमोर यायला हवं. माध्यमातून जनतेसमोर जाण्यासाठी मीडिया हे माध्यम आहे, त्याच्यामुळे मीडियापासून पळून जाऊन किंवा मीडियाला अटकाव करून आपल्याला विषयापासून त्या ठिकाणी दूर जाता येणार नाही. आणि अशा प्रकारे जर गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी मीडियाला अटकाव केला असेल तर मला वाटतं हे दुर्दैवी आहे. अशा प्रकारची मुस्कटदाबी करणं या ठिकाणी योग्य आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. आणि जर आपण प्रसार माध्यमांनाच अशा प्रकारे अटकाव केला, त्यांची मुस्कटदाबी केली, तर मला वाटतं लोकशाहीचा सुद्धा तो त्या ठिकाणी त्या स्तंभाचा अवमान केल्यासारखं.